नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। आज आर्वी येथे नाफेडने तूर खरेदी सुरूच ठेवावी या मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यामध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी यावेळी दिला। बाजारभाव अत्यंत कमी असल्यामुळे सरकारने नाफेड या यंत्रणेला शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये आणि कास्तकारांपर्यंत पोहोचवलं। परंतु आज आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला किंवा मला असं वाटते की ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातली आहे। आम्ही सरकारला एक निवेदन देतोय, म्हणजे आम्ही इथे SDO मार्फत कलेक्टर, कलेक्टर मार्फत मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन देतोय की 22 तारीख नाफेडची तूर खरेदीची शेवटची तारीख आहे, तर ती शेवटची नसून संपूर्ण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होईपर्यंत नाफेडची तूर खरेदी सुरू ठेवा। अन्यथा 22 तारखेनंतर जर समजा तूर खरेदी बंद झाली तर येत्या 27 तारखेला गुरुवारी या आर्वीमध्ये सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जेल भरो किंवा चक्का जाम आंदोलन करू, आणि त्याच्यात जर कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचली तर त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील। हे एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून एक आमची मागणी आहे। आणि आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी आज शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे, आणि तेच आमच्या पक्षप्रमुखांची शिकवण आहे, आणि त्या शिकवणीलाच आम्ही जोपासत आज मी आज रस्त्यावर उतरण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुखांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मुडे व अनमोल खारकरसह ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, आरवी। आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।